नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज आपण 16 फेब्रुवारी 2020 रोजी जो स्कॉलरशिप परीक्षेचा पेपर झाला होता आणि त्यामध्ये आकृत्यांची संख्या मोजणे या घटकावर जो प्रश्न विचारले होते ते प्रश्न आपण आज सोडून पाहणार आहोत. 3 प्रश्न या भागावर विचारले होते आणि ते प्रश्न कसे सोडवायचे, त्यांची उत्तरं काय आहेत किंवा त्या सोडवण्याच्या ट्रिक्स कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळून जाईल आणि हे फ्री गायडन्स तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, आता वळूया आपल्या प्रश्नाकडे. तर मित्रांनो, अशी एक आकृती दिली गेली होती आणि त्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत असा प्रश्न विचारला होता. आपल्याला त्रिकोणांची संख्या मोजायची होती. तर मित्रांनो, या आकृतीमधील संख्या कशी मोजायची पहा. त्रिकोण पहिल्यांदा कुठे कुठे आहेत पाहूया. पूर्ण त्रिकोण पहा, या ठिकाणी आहे, या ठिकाणी आहे, या ठिकाणी हा एक त्रिकोण आहे, पुन्हा या ठिकाणी इथपर्यंत पोहोचलेला हा दुसरा एक त्रिकोण आहे आणि त्याचे हे भाग केलेले आहे. तर मित्रांनो, आपण इथून सुरुवात करूया. या ठिकाणी किती त्रिकोण आहेत ते आपण मोजूया. या ठिकाणी हा एक मुख्य त्रिकोण आहे मोठा आणि इथे त्याचे दोन भाग झालेले आहेत, म्हणून याला एक क्रमांक देऊया आणि याला दोन क्रमांक देऊया आणि मग याची बेरीज करूया. 1 अधिक 2 म्हणजे या ठिकाणी किती त्रिकोण आहेत, 3 आहेत. पुन्हा या ठिकाणी सेम तसंच आहे, 1 आणि 2 क्रमांक देऊया. 1 अधिक 2 म्हणजे एकूण या ठिकाणी 3 त्रिकोण आहेत. पुढे पहा मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा हा जर भाग घेतला आपण असा येईल तो असा. याला एक क्रमांक देऊया, याला 2 देऊया, 1 आणि 2 या ठिकाणी 3 त्रिकोण होतील. पुन्हा याचे दोन भाग केलेले आहेत, मी या ठिकाणी असा फुली करतो आहे. मग हे किती त्रिकोण झाले, हा 1 आणि हा 2. पुन्हा या ठिकाणी सुद्धा मी फुली करतोय, हा 1 आणि हा 2 म्हणजे या ठिकाणी हे 2 त्रिकोण आहेत. हे 2 त्रिकोण, या ठिकाणचे हे 2 त्रिकोण. आता आपण त्रिकोण मोजूया. पुन्हा आपण मगाशी जी आकृती मोजली ती इथपर्यंतच मोजली. पुन्हा आपण इथपर्यंत मोजायला हवी अजून एक, म्हणजे अजून एक त्रिकोण मिळेल आपल्याला, म्हणजे हा एक त्रिकोण झाला मोठा. तर पहा आपण काय काय मोजले. पहिल्यांदा या ठिकाणचे त्रिकोण मोजले, या ठिकाणी त्रिकोण आहेत 3, या ठिकाणी त्रिकोण आहेत 3. पुन्हा ही आकृती इथपर्यंत घेतली आणि याचे 2 भाग केले, म्हणून या ठिकाणचे त्रिकोण झाले 3. पुढे ही आकृती याच्यामध्ये याचे 2 भाग केले आहेत, म्हणून हे 2 त्रिकोण झाले, म्हणून या ठिकाणी 2 लिहिले आपण. पुन्हा या ठिकाणचे हा 1 आणि हा 1 हे 2 त्रिकोण आहेत आणि पुन्हा हा सगळा संपूर्ण मोठा इथपर्यंतचा एक त्रिकोण आहे. आता सगळ्यात आधीचा हा एक त्रिकोण येवाय 1. पुन्हा या ठिकाणचे 2 त्रिकोण, या ठिकाणचे 2 त्रिकोण. पुन्हा हा जो मोजला आपण, आपण 3 त्रिकोण घेतले, हा 1 त्रिकोण, 3 त्रिकोण हे. पुन्हा या ठिकाणचे 3 त्रिकोण, पुन्हा या ठिकाणचे 3 त्रिकोण. आता आपण मोजूया किती झाले त्रिकोण. 3 आणि 3 16, 6 आणि 3 9, 9 आणि 2 11, 11 आणि 2 13, 13 आणि 1 14. किती त्रिकोण झाले मित्रांनो, या ठिकाणी 14 त्रिकोण झालेले आहेत. पुढील प्रश्न पाहूया आपण. ही जी आकृती दिली आहे आपल्याला, ही याच्यामध्ये किती चौकोन आहेत. तर किती चौकोन आहेत ही ओळखण्याची ट्रिक सांगतो तुम्हाला. आडवे जी चौकोन आहेत त्यांना 1, 2 असे क्रमांक देत जायचं. उभे जे चौकोन आहेत इथं 1, 2, 3 असे क्रमांक देत जायचं. त्यानंतर पुन्हा मग आडव्यांची बेरीज करायची, किती होते 1 आणि 2 3. उभ्या चौकोनांची बेरीज किती होते, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. आडव्या चौकोनांच्या अंकांची बेरीज 3, उभ्या चौकोनाच्या अंकांची बेरीज 6, यांचा गुणाकार करायचा, म्हणून 3 सक 18 चौकोन या ठिकाणी होतील. या ठिकाणी किती चौकोन झालेत, 18 चौकोन झालेत, म्हणून एकूण चौकोन किती आहेत, 18 आहेत. काय केलं आपण, आडव्या चौकोनांना अंक दिले, उभ्या चौकोनांना अंक दिले, त्या अंकांची बेरीज केली, इथं लिहिली 3,
उभ्या चौकोनाला अंक दिले त्याची बेरीज केली, त्याची बेरीज आली सहा, आणि उभ्या आणि आडव्या चौकोनाच्या अंकांची गुणाकार केला त्याचं उत्तर आलं आपल्याला 18. पुढे अजून एक प्रश्न होता असा, हा प्रश्न गणिताच्या पेपरमध्ये विचारला गेला होता, तर त्याला 1, 2, 3, 4 असे क्रमांक आपण दिलेले आहेत आणि त्यांची बेरीज करायची आहे फक्त. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 काय केलं आपण, या कोनांना क्रमांक दिले, हा पहिला कोन, दुसरा, तिसरा आणि चौथा, आणि या चौघांची बेरीज केली, म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10 म्हणजे या ठिकाणी असलेल्या कोनांची संख्या किती झाली, 10. थँक्यू.